आज आपण इरॅशनल नंबर्सला एका नंबर लाईनवर कसं रिप्रेझेंट करतो हे बघणार आहोत. आणि आपला क्वेश्चन आहे, रिप्रेझेंट नंबर्स रूट फाय अँड रूट टेन ऑन अ नंबर लाईन. ओके, आपल्याला रूट फाय आणि रूट टेन एका नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचे. सो आपण ते कसे रिप्रेझेंट करू? आता रूट फाय आणि रूट टेन जे आहे ते इरॅशनल नंबर्स आहेत, बरोबर, पण ते रिअल नंबर्सच्या कॅटेगरीमध्येच येतं. सो जर तुम्ही एका नंबर लाईनवर बघायला गेले तर तुम्हाला रूट आणि रूट टेनची व्हॅल्यू त्या नंबर लाईनवर भेटू शकते. ओके, सो यात थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. फर्स्ट ड्रॉ नंबर लाईन अँड टेक पॉइंट ए एज टू. ओके, सो आपली ही नंबर लाईन आहे, हा आपला ओरिजिन झाला. ओके, हा ए पॉइंट आहे ज्याची व्हॅल्यू आहे टू. ओके, म्हणजेच ओरिजिन पेक्षा ओरिजिन पासून याचा डिस्टन्स किती असेल? टू असेल. नेक्स्ट ड्रॉ ए बी परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन सच दॅट ए बी इज इक्वल टू 1 युनिट. ओके, आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं नंबर लाईनला, आणि ते त्याच्यासाठी कंडिशन काय, ए बी काय असेल आपलं 1 युनिट लेंथ असेल, असं आपल्याला एक परपेंडिक्युलर प्लॉट करायचं याच्या. नेक्स्ट इन ट्रायंगल ए ओ बी मेजर ऑफ अँगल ए ओ बी ओ ए बी इज 90 डिग्रीज, राईट. इन ट्रायंगल ए ओ बी किंवा ओ ए बी किंवा बी ओ ए तुम्हाला अँगल ओ ए बी किती दिसतोय? 90 डिग्री दिसतोय. ओके, म्हणजेच आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं दिसण्यावरून नाही बोलत आपण. ओके, सो आपल्याला माहिती आहे की हे 90 डिग्री आहे, तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट. आणि आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम अप्लाय करू शकतो. देअरफोर बाय पायथागोरस थिअरम ओ बी स्क्वेअर विल बी इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए ओ स्क्वेअर, राईट. ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आणि आपल्याला ओ ए आणि ओ बी दोघांची व्हॅल्यू माहिती आहे, देअरफोर ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 5, राईट. ओ बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. म्हणजेच ओ बी ची व्हॅल्यू किती असेल? रूट 5 युनिट्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर आपण दोघा साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर ओ बी ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? रूट 5 युनिट्स होऊन जातील. ओके, सो आपण रिप्रेझेंट केलं आहे ओ बी ला ॲज रूट 5. आता आपण काय करू, विथ ओ ॲज द सेंटर अँड रेडियस इक्वल टू ओ बी ड्रॉ एन आर्क अँड इंटरसेक्ट दॅट आर्क टू द नंबर एन ॲट सी, राईट. आता आपला हा जो पॉइंट आहे ओ पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे, जर आपण या दोन पॉइंट्सला घेऊन एक सर्कल मार्क केला तर ओ बी आपला सेंटर होऊन जाईल, राईट. ओ बी आपला रेडियस होऊन जाईल, सॉरी. सो ओ बी आपला रेडियस असेल आणि आपण असा सर्कल ट्रॅक करू पूर्ण, आणि तो सर्कल ह्या रूट फायला इकडे इंटरसेक्ट होईल, आणि ही जी ओ सी जी हे असेल लेंथ असेल ती पण रूट फाय असेल, कारण की सर्कलची जी लेंथ आहे तुमची, सर्कलचा जो रेडियस असतो तो सेमच असतो. सो जर ओ बी रूट फाय असेल तर ओ सी ची व्हॅल्यू पण रूट फाय असेल, आणि आपण रूट फायला नंबर लाईनवर ट्रेस केलं. सिमिलरली जर त्यांनी मायनस रूट फायची व्हॅल्यू ट्रेस करायला सांगितली तर तुम्हाला हा सर्कल पूर्ण कम्प्लीट करून इथपर्यंत जावं लागेल, राईट. आणि ते व्हॅल्यू काय असेल तुमची? रूट फाय, बट ती नेगेटिव्ह असेल. ओके, डिस्टन्स कॅनॉट बी नेगेटिव्ह, तो जो व्हॅल्यू असेल तो रूट फाय असेल पण नेगेटिव्ह डायरेक्शनमध्ये. सो असं आपण ट्रेस करणार आहोत इरॅशनल नंबरला एका नंबर लाईन. आय होप हा क्लिअर असेल. आणि आपण याच्याबरोबरच नेक्स्ट एक्झाम्पल बघू रूटचं. सेम एक्झाम्पल आहे, सेम आपल्याला तेच मेथड करायचं आहे. रिप्रेझेंट द नंबर्स रूट 5 अँड रूट 10 ऑन नंबर लाईन. ओके, सो ही नंबर लाईन आहे आपली. आता तुम्हाला लक्षात आलं असेल आपल्याला रूट 10 ला रिप्रेझेंट करायचं काय करावं लागेल. ओके, सो फर्स्ट ड्रॉ नंबर लाईन अँड टेक पॉइंट पी एट टी. आता आपण 3 का घेतलं, कारण की आपल्याला माहिती आहे 3 स्क्वेअर इज 9 अँड 1 स्क्वेअर विल बी 1. सो 3 स्क्वेअर 9 प्लस 1 विल बी 10, राईट. आणि आपल्याला रूट ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणूनच आपण ओ पी एक पॉइंट असा ट्रेस केला आहे ज्याची लेंथ आहे 3 युनिट्स. आता आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. ड्रॉ पी आर परपेंडिक्युलर टू लाईन नंबर लाईन सच दॅट पी आर इज 1 युनिट.
ओके पी आर ची लेंथ किती आहे, 1 युनिट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो ट्रायंगल आहे ओ पी आर, त्याच्यामध्ये अँगल ओ पी आर किती आहे, 90 डिग्रीज आहे. म्हणजेच हा एक ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. अँड इन अ राईट अँगल ट्रायंगल यू कॅन अप्लाय पायथोगरस थिअरम. देअरफोर बाय पायथोगरस थिअरम ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. राईट, ओ पी ची व्हॅल्यू आहे 3, देअरफोर ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 10. जर आता आपण स्क्वेअर रूट घेतलं दोघा साईडचं तर आपल्याला ओ आर ची व्हॅल्यू किती भेटेल, √10 युनिट्स. ओके, सो आपल्याला ओ आर ची व्हॅल्यू किती भेटली आहे, √10 युनिट्स भेटली. आता आपल्याला पुढे काय करावं लागेल, आपल्याला ओ आर ऍज अ रेडियस अज्यूम करून एक सर्कल ड्रॉ करावं लागेल. राईट, सो विथ ओ एज द सेंटर अँड रेडियस इक्वल टू ओ आर, ड्रॉ एन आर टू इंटरसेक्ट द नंबर लाईन ऍट क्यू. ओके, आपण ह्या रेडियसला कुठे इंटरसेक्ट करू जाऊन, नंबर लाईन, आणि तो पॉइंट कोणता असेल, क्यू. सो क्यू ओ क्यू डिस्टन्स किती असेल आपला, √10 युनिट्स असेल. ओके, आणि आता आपण ट्रेस काय √10 एक नंबर लाईन. आय होप हे पण तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.